चला गावाकडे मॉडेल मध्ये राजश्रीताई धरीकर साहेब अशी कल्पना आहे की 7 टप्प्यांवर त्या गावामध्ये काम केले जाणार. पहिला टप्पा स्वच्छतेचा, दुसरा टप्पा शाळा विकासचा, तिसरा टप्पा व्यसनमुक्ती, चौथा टप्पा पर्यावरणाचा आणि गावामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या समस्यावर सकाळ माध्यम समूह पाठपुरावा करून या गावामध्ये त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देणार आणि हे सगळं करणार ते या सगळ्या युवकांच्या माध्यमातून. आपला अधिक चांगुलपणावरचा विश्वास वाढला पाहिजे आणि या विश्वासाचं इन्फेक्शन जर करायचं तर ते शहराकडून गावाकडे होणार नाही, गावाकडून शहराकडे झालं पाहिजे. आज मी पाहतो खेड्यात सुद्धा व्हॉट्सअप नेट इतका याचा परिमाण झालेला आहे. आज आपला देश 500 चॅनलच्या जंजाळात अडकलेला आहे. 500 चॅनल. महात्मा गांधी म्हणायचे की मीडिया रिलायन्स झाला पाहिजे, सेल्फ रिलायन्स झाला पाहिजे. मीडिया सेल्फ रिलायन्सचा झाला. अहो एक भोपाळमध्ये परवा घटना घडली, परवा म्हणजे काही वर्षापूर्वी, की एक म्हातारा 80 वर्षाचा मुसलमान सायकल रिक्षावाला, त्याची बायको मेली आणि तिच्या मैयतसाठी पैसे नाही म्हणून तो ते प्रेत घरात ठेवून सायकल रिक्षा चालवायला निघाला. गल्ली मोहल्ल्यातल्या लोकांना कळालं की याच्याकडे पैसे नाहीत म्हणून हा रिक्षा चालवून पैसे कमवून याची मैयत करणार आहे. त्या गल्ली मोहल्ल्यातल्या हिंदू मुसलमान लोकांनी पैसे गोळा केले आणि त्या म्हातारीची मैयत केली. राष्ट्रीय एकात्मतेचं केवढं चांगलं उदाहरण. पण 500 पैकी एकाही चॅनलवर ही बातमी नव्हती. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज असं चालू असतं ना, एकाही चॅनलवर ही ब्रेकिंग न्यूज नव्हती. कारण त्या दिवशी सगळ्या चॅनलवर एकच बातमी होती की धीरूभाई अंबानींना 4.5 क्विंटल चंदनाच्या लाकडामध्ये कसं जाळलं. ही बातमी महत्वाची का ही बातमी महत्वाची? म्हणून या चॅनलच्या जंजाळात सुद्धा स्वतःला अडकून घेऊ नका. स्वतःचं व्यक्तिमत्व घडवा, स्वतःला घडवा, स्वतःला बनवा. अहो आपल्या किनवट मध्ये पाटील मॅडम, किनवट मध्ये आज आपण आय दिन भ्रूण हत्येच्या बातम्या ऐकतो. पोटातच मारल्या जातं मुलगी आहे म्हणून. तिथला एक आदिवासी आपल्या प्रेग्नंट बायकोला वाचवायचं म्हणून तिला खांद्यावर टाकून 25 किलोमीटर घेऊन येतो. पण या घटनेची कधीही ब्रेकिंग न्यूज होत नाही. या घटनेची ब्रेकिंग न्यूज झाली पाहिजे आणि या दृष्टीनं सकाळ माध्यम समूह जे काम करत आहे ते मला खूप मोलाचं आणि महत्वाचं वाटतं. साधारणतः केळी ऊस ही नगदी पिकं घेणारा भाग हा सधन भाग समजला जातो. मग आपण फक्त आर्थिक सधन व्हायचंय का? फक्त पैशानी श्रीमंत व्हायचंय का? आम्ही वैचारिक सधन झालो पाहिजे. आमची विचार संपदा वाढली पाहिजे. जसं आमच्या बँकेत पैसा खूप होतो, आमच्या मुलीच्या लग्नावरती आम्ही 1,00,000 रुपये खर्च करतो, अशी 1,00,000 करोडची ताकद असणारी विचारांची संपदा आम्ही पुढच्या पिढीसाठी निर्माण करून ठेवणार आहोत की नाही काहीतरी चुकतंय. आणि मी गावाकडे यायला लागल्या माझ्या मायमावलींनी सलामी दिली गाडीला. हा निश्चित हसण्याचा विषय नाही. या सगळ्या विषयाची, या सगळ्या गोष्टीची आम्हाला कधीतरी चीड येणार आहे की नाही? आम्हाला आमची कधीतरी लाज वाटणार आहे की नाही? इथे बसलेल्या सगळ्या पुरुषांना माझी विनंती आहे, हात वर करून सांगायचं, तुमच्या घरात, तुमच्या वाड्यात, तुमच्या घरातल्या समोरच्या पडवीत ओसरीवर पाहुणे आले तर हातात पाण्याचा ग्लास ट्रे घेऊन चहा घेऊन तुमच्या घरातली बाहेर येते का बाई? किती जणांच्या घरात बायका समोर चहा आणून देतात, पाणी आणून देतात पाहुणे आल्यावर? गावातल्या घरात हे इकडचं सगळं सॉफ्टवेअर एकदम अपडेट झालेलं आहे. पण गावातल्या घरात विचारते, जाता का बाई मावल्याला तुम्ही? एकदम आल्या ट्रे घेतला, पाहुणे आले तर बसा रामराम वगैरे करून बोलत का? नाही, मी ग्रामीण भागात न फिरत असते, कुठल्याही गावात गेली की माझी सवय मी ओसरीतच जाऊन बसते सगळ्या माणसांसोबत. पण जर मला पाणी पाहिजे असेल, चहा पाहिजे असेल तर त्याला असलेल्या पडद्याच्या आडून तांबड्या खाकलेला एक हात बाहेर येतो, ट्रे जाती बाई येत नाही. आणि मग कोणीतरी पुरुष जातो आणि तो ट्रे आणून मला पाणी देतात किंवा मला चहा देतात का? आमच्या घरात बाई माणसांनी असं चार चौकात गेलेलं चालत नाही.
किती खानदानी 96 पोळी 92 पोळी ताटाखालची ताटावरची. पोळ्याचे दिवस होते, पोळ्याच्या दिवसांमध्ये प्रचंड पाऊस पूर्वी यायचा. आता तुमच्या माझ्या कर्मानी पाऊस येत नाही. पूर्वी प्रचंड पाऊस असायचा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. पावसाळ्याच्या दिवसात पोळ्याच्या दिवशी दिवसभर पोळा झाला. गावात सगळीकडे पोळाचे बैल फिरले इकडे तिकडे. सगळे गडी माणसं, तुम्हाला माहित आहे पोळा आला की तो बैलांच्या अंगात कमी माणसाच्या अंगात जास्त येतो. सण बैलाचा आणि बैल शिरतो माणसाच्या अंगात. दिवसभर बैल फिरवले, रात्याला देशी मारली. सगळे माणसं गडागुप इकडचे तिकडे, कोण कुठे पडले काय कुठे झाले गावाला पत्ता नाही. अशा रात्री धमधम धमधम पाऊस येत होता. आमच्या गावाकडे असलेल्या गड्याच्या बायकोर, ती बाई गरोदर होती. 9 महिना 9 महिना लागलेला, खोट अजिबात सांगत नाही, 9 महिना लागलेला त्या माऊलीला. रात्री पोटात दुखायला लागलं की कळ आली काय झालं. तिने म्हाताऱ्या सासूला सांगितलं, आतेबाई पोटात दुखते, जरा जाऊन यावं लागते. 9 महिन्याची गरबार बाई हातात टमरेल घेऊन गावाच्या बाहेर जायला निघाली. तिला कळत नव्हतं की माझ्या पोटात येणारी कळ ही शौचाला जायची कळ आहे की बाळणपणामुळे येणारी कळ. पहिले कळीन बाई, तिला काहीही कळत नव्हतं. गाव पुसाच्या त्या शेवटच्या टोकापर्यंत, हगंदरीपर्यंत जाईपर्यंत तिच्या पोटात कळा वाढल्या. त्या हगंदरीपर्यंत ती बाई पोहोचली देखील नाही. वरून जोरात वारा, जोरात पाऊस आणि एक जोरात आई ग किंकाळी करत ती मायमौली खाली बसली आणि त्या जागेवर ती बाळण झाली. वरून पाऊस सालू खालून चिखल बैल फिरलेला, त्याच्यामुळे प्रचंड चिखल झालेला. त्या चिखल्यात त्या बाईनं बाळण झाली, लेकराला जन्म दिला. त्यासोबतच्या सासूला समजना, हिला पोटाशी धरून ती त्या लेकराला हाताशी धरून, ओल्या असलेल्या पदराने तिने ते कसं तरी लेकरू पोटात घुसलं. तोपर्यंत हिने पाय लांब केले, हिला पकडायला जाईल तर ते लेकरू घसरून मातीत चिखलात फसलं. चिखल सगळ्या त्या लेकराच्या अंगाला बटबटब लागलेला. इतक्या वाईट अवस्थेत ती म्हातारी ओढून ओढून सगळ्यांना आवाज देत होती, पण गावाला शुद्ध नव्हती. अशा त्या रिपरीप पडणाऱ्या पावसात तिने कसं तरी त्या लेकराला गुंडाळून त्या बाळंतिणीला हाताला धरून घरापर्यंत आणलं. दुःखाची गोष्ट अशी की प्रचंड वारा, पाऊस, चिखल या सगळ्यांचा मारा सहन न होऊन त्या लेकराने तेव्हाच प्राण सोडलेले होते. ही कल्पना सांगत नाहीये, हे वास्तव घडले. 9 महिन्याची बाळंती असेल, घरातली 60-70 वर्षाची माय असेल, बाप असेल, या सगळ्यांचं जगणं सुसह्य करण्यासाठी तरी किमान तुम्ही आम्ही आमच्या घरात संडास बांधले पाहिजे की नाही बांधले पाहिजे हे यांचं जाऊ द्या. मी कधीच पुरुषांना दोष देत नाही, मी तुम्हालाच बोलणार आहे. सगळं लाज यांना वाटते की तुम्हाला वाटते? माणसं कधी उठून उभे राहतात का? मग एवढा त्रास सहन करायचा, माहेरी धाडत नाही म्हणून घरात रुसता, साडी घेऊन नाही म्हणून घरात भांडता, बोळवणीला अमुक टमुक देताना नाही म्हणून घरात भांडणं करता, कधी स्वतःसाठी एखादा सण